नमस्कार। कथेचं नाव मृगजळातल्या यक्षघराला। लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी। एका सकाळी मी उठलो तेव्हा कुठल्या कोकणातल्या खेड्यातून रात्री जाऊन आलो। भास नि वास्तव यांच्या सीमारेषा एकमेकातून आईल पहिल केव्हा होतात कोण जाणे, पण त्या रात्री कोकणातील एका खेड्यातून जाऊन आल्याचे स्मरण हुंकताना अजूनही मनभर प्रसन्न होते। जुई फुलांचा आर्क हुंगावा तसे। धूसर निर्भर आहे नाही अशा खेड्यातल्या वस्तीत मी उतरलो होतो। जुन्या स्मृतींसारखे ते सारे एक सारखे सूक्ष्मसे थरथरत होते। ती कापूर धूसरता गडत होत होती। रात्र उतरत होती। कुठे रान वणवे उभारत होते। मागे पाहावं तर रंग पेटत येत होते। तो दिसत्या अंतराचा आडवा तोल उभा राहत होता। कुणी बोलत होते नी नव्हते। त्या मंतरल्यासारख्या मुलखातून मी दूर धावत जात होतो, मागे पाहत होतो। ते सारे अंगभर होत होते। अंगभर होताच्या गतीने उजेडताच्या घरी आणून सोडित होते। वाटोळ्या गतीच्या वाटेने त्या खेड्यातल्या अबोध गुडतेला जाणारी वाट हवेतून वाटोळी पार होणारी होती। आणि एकदाच जाणीवेखाली आलेली वाट मन पुन्हा कितीतरी दिवस शोधित होते। चंद्रघरी जाणारी वाट शोधायची ओढ थंडीच्या दिवसात लागे। ऊन खायला मी सकाळी वडाखालती येत असे। वडाच्या थोडे पुढे एक जुना सळसळता पिंपळ होता। त्याच्या तळाशी एका काळ्या अनघड खडकावर उमटलेली दोन नाजूक पावले होती। त्यावर नेहमी कुणीतरी पाणी घातलेलं असे। फुले शिंपलेली असत। भोवती गाळाची तांबडी माती पसरलेली। पुराच्या पाण्यातल्या भोवऱ्यासारखी आपल्यातच पाहणारी। दादा सांगत ती भुईमोराची भोके म्हणून। पण मला थोरली आईचंच खरे वाटे। ती चांदोबाची घरे असल्याचं थोरली आई सांगे। रात्रभर चालून जागून दमलेला चांदोबा त्या वाटेने जमिनीखालती झोपायला जातो। एखादा टोकदार रेशमी धागा त्या घरात मातीचा पोत न दुखावता अलगदसा घातला तर चांदोबा नाकात गुदगुल्या झाल्यासारखा वर येतो। हे लिनीचं शहाणपण। पण ती मातीची नाजूक वर्तुळे पुसूनच जात। नी चंद्रवाट हरवल्याची हुरहुर उरे। लिनी विलक्षणच होती। श्रावणातल्या तुरळक पाऊस सरीतून धावत ती घराला येई आणि भिजत नसे। ती म्हणे, या सरी काही एकमेकींना लकटून नाही येत। सरी सरीतून न भिजता भिजवता जाणारी एक नागवळणी वाट असते आणि ती तिला मिळे। मी त्या सरीतून धावून बघे आणि भिजून चिंब होई। लिनी चिवचिवल्यासारखी बोले। ती बागेपाशी येई। तिथे विलायती चीक उफाडलेला असे। त्यातले एखादे गोल मोल पान खुडून घेई, मधोमध फोडी, पुन्हा आडवे फाकी। मधल्या अंतरावर एक चिकाचा पडदा उभा राही। नि वरल्या निळ्या आभाळाचे लख निखळ बिंब त्या तरत्या पारदर्शक चिकाच्या पडद्यावर पडे। ती सांगे, आभाळात जायची वाट यातून जाते, पण आभाळाला जायची वाट शिडीनेच गेली पाहिजे असे माझे आणि वृंदावनचे मत होते। बंगल्यातल्या राधाकृष्णच्या देवळाच्या भिंतीला लागून भुयाराच्या खिडकीपाशी एक उंचच उंच शिडी उभी असे। ती नेहमीच्या शिडीहून खूपच उंच होते। त्या शिडीला आणखी शिड्या बांधून तेव्हा आभाळात जायचे होते। विलायती चिकापलीकडे देवाची फुलबाग लागे। बागेतील विहीर फार खोल होती। तळाशी काळोखाचे पाणी होते। कुठे खोल उकरावे तिथे पाणी लागते। आपले सगळे गाव पाण्यावर टाकलेल्या मातीच्या थरांवर वसलेले आणि गावाखाली पसरलेल्या अपार पाण्याला त्या विहिरीतून जाणारी वाट आहे अशी माझी समजूत होती। त्या वाटेने त्यावेळी गावाखालून पोहून यायची उत्कंठा होती। उत्कंठेची वाट कुठे कुठे वळते। आमच्या घराच्या पश्चिमेकडच्या भिंतीकडे नेहमी पावले वळत। ती पांढऱ्या गाऱ्याची भिंत फार रुंद होती। मधून जिना निघेल एवढी आणि कितीतरी वर्षे कोसळत होती। जुन्या पिढीतले कुणी ढासळत असावे तशी।
लपके पडत मी त्यात खूप काही सापडे. त्या भिंतीपाशी मी उगीचच शोधत राही. एकदा मला एक तीन रंगी इंद्रधनुष्यासारखा अर्धवर्तुळाकार तुकडा सापडला होता. राजस्थानी स्त्रिया हातात घालतात तसल्या काकणाचा. दादांनी आदल्या दिवशी मला आभाळात इंद्रधनुष्य दाखविले होते. त्यांना तो तुकडा कसला म्हणून विचारले तर ते म्हणाले, अरे ते इंद्रधनुष्य येत होते आपल्या इथे झोपायला, हात कशाला लावलास? आता त्याला आभाळात जाता येणार नाही. दुखावलेल्या चिमणीच्या पिलाला हात लावला की चिमण्या पुन्हा आपल्यात घेत नाही. चुकलेच होते. त्या लहान होऊन झोपू आलेल्या इंद्रधनुष्याला आता आभाळात भरारत जाता येणार नव्हते. त्यात जीव भरणार नव्हता. आमच्या भिंतीतून आभाळात जाणारी ती इंद्रधनुष्याची वाट हवेतून मला नेहमी जाणवून जात असे. हवेतून जाणाऱ्या वाटात देवाघरी जाणारी एक वाट होती. थोरली आई हरवल्याची एक आठवण आहे. तिला नेताना मी पाहिले होते पाराच्या कोपऱ्यावरून खाली डगरीकडे. दादांनी सांगितले होते ती आता देवाघरी गेली आहे. तिथे तिला डगरीला ठेवले आहे. पलीकडून देवी येईल ती तिला घेऊन जाईल. संध्याकाळी देवाला आल्यावर आईची नजर चुकवून मी डगरीकडे धावे. ती त्या जागेकडे पाहत राही. तिथे तरवडणी निळिंबीच्या जाळ्या झुकलेल्या असत. वरून एक कोरडी घळ वाहत येऊन तिथे थांबे. त्या व्याकुळ संध्याकाळी थोरल्या आईची अतिशय आठवण येईल. समोर नदीचा मोठा डोह पसरलेला असे. मी पलीकडे नजर टाकी. ती थोरल्या आईला घेऊन जाणारी देवी पाण्यावरल्या पाऊलवाटेने अलीकडे येते का ते पाहत राही. ती दिसली की मी लगेच तिला थोरल्या आईला आणून द्यायला सांगणार होतो. पण आई लगबगीने मला तिथून घेऊनच जाई. कुठल्या उदास संध्याकाळी दादांच्या बरोबर डगरीवर यावे तेव्हा मी पाण्याखालती असलेल्या देवळाच्या वर आलेल्या दगडी गरुडाकडे बघत बसे. मला आणखी एक वाटत होते, ती पाण्यावरल्या पाऊलवाटेने येणारी देवी त्या पाण्याखालीही राहत असेल. तिची पाण्यावरली पाऊलवाट मला पाण्यावरती उमटल्यासारखी वाटे. मी ती वरून धावत जावस मनात येईल. नमस्कार, मी सौमित्र गोळवलकर सादर करत आहे कथा पुनरागमन. लेखक जयंत नारळीकर. पीप 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 चमकून कर्टकने आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं. त्यातून इमर्जन्सी संदेश येत होता आणि तबकडीवर त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी हिरवे आणि लाल प्रकाशाचे ठिपके क्रमक्रमाने येत होते. काहीतरी धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास जनतेपैकी निवडक स्वयंसेवकांना प्रथम सूचना देण्याची ही पूर्वतयारी होती. हा बावटा मिळताच त्यांनी माहितीच्या केंद्रस्थानकाशी संपर्क साधायचा. मग पुढे त्यांना काय ते आदेश देण्यात येतील. केंद्राने ठरवेपर्यंत सर्व स्वयंसेवकांनी गुप्ततेचे नियम पाळायचे. कर्टकने कम्प्युटरद्वारे केंद्राशी संधान बांधले. एक टुमदार आकाशयान सूर्यमाले बाहेरून आले आणि झपाट्यानं सूर्याच्या दिशेनं निघालं. प्लुटो, नेपच्यून, शनी आणि गुरु यांच्या कक्षा क्रमांक्रमानं ओलांडल्यावरती त्या व्यानाचा वेग मंदावला आणि शेवटी ते मंगळाभोवती घिरट्या घालू लागले. साधारण 25-30 माणसं त्यात मावू शकली असती, पण खरोखर आत कोणीच दिसत नव्हतं. नाही म्हणायला निर्जीव यंत्र मात्र भरपूर होती, पण ती सुद्धा बंद पडल्यासारखीच होती. यानाच्या मात्र एका पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे मंगळाभोवती घिरट्या चालू होत्या. 3-1 वर्षांचा अवधी उलटल्यावर यानात एकदम हालचाल सुरू झाली. काही यंत्र जागी होऊन त्यातून वेगवेगळे प्रकाश बाहेर येऊ लागले. या सर्व हालचालींचे पर्यावसन झाले 2 पेट्या उघडण्यात. पेट्यांची झाकणं आपोआप वर गेली आणि त्यात 2 मानवी शरीरं दिसू लागली. यंत्रांची हालचाल चालू होती आणि तिचे परिणाम त्या शरीरांवर व्हायला लागले. गोठून दगड झालेल्या परिस्थितीतून हळूहळू त्यांच्यात उष्णता यायला लागली आणि शेवटी ती जागी झाली. तू कर्टक आहेस, दीर्घ निद्रेतून जागा झाला आहेस. तुझ्या मेंदूतील तुझी सर्व स्मरणशक्ती आता जागृत केली आहे. त्याप्रमाणे विचार करायला सुरुवात कर.
पहिल्या व्यक्तीला संदेश पोचला आणि ती उठून बसली. तिच्या मेंदूला तरतरी आली होती, चेहऱ्यावर बुद्धिमत्ता दिसून येत होती. तिने शेजारच्या व्यक्तीकडे पाहिले, ती पण उठून आसपासचे निरीक्षण करत होती. कोण दमना, तू इथे कसा? हे कर्टक विचारत असताना कम्प्युटर मधून आवाज आला, कर्टक आणि दमनक, तुम्ही आपापल्या स्मरणशक्तीला चालना दिलीत तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण अजून कदाचित तुमची स्मरणशक्ती पुरती जागी झाली नसेल म्हणून मी थोडा खुलासा करतो. तुम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र, आपल्या वसाहतीत तुम्ही शेजारी शेजारी वाढलात, बरोबर शिक्षण घेतलं, पण तुमचे स्वभाव मात्र वेगळे आहेत. म्हणून तुमची आई इमर्जन्सी मिशनवरती जोडीनं नियुक्ती करण्यात आली. इमर्जन्सी मिशन? कर्टकला अंधुकसं आठवू लागलं. त्या दिवशी ड्रिल करताना आपल्याला पाचारण करण्यात आले, पण ती खरी इमर्जन्सी होती? कशासाठी? आणि दमनक, दमनक कसा इथे? तो पण स्वयंसेवक होता तर. आठवा, कम्प्युटर पुढे म्हणाला, पृथ्वीवर मोठी आपत्ती येणार होती, आपल्या वसाहतीला धक्का बसणार होता. कुठली आपत्ती होती ती? हिमयुग, दमनक एकदम आठवण होऊन म्हणाला. कर्टकलाही आठवलं. बरोबर, कम्प्युटर म्हणाला, मोठं प्रचंड हिमयुग होतं ते. आपल्या तंत्रज्ञानाचा त्याच्यापुढे निभाव लागला नसता, पण ते येणार हे नक्की झाल्यावर आपल्याला पृथ्वी सोडणं भाग होतं. कर्टकला आता सर्व आठवले, हिमयुग येणार हे भाकीत होते, पण ते अगदी जवळ येऊन ठेपल्यावरच पृथ्वी खाली करण्याचा ठराव झाला होता. वसाहतीतल्या सर्वांना गोठवून मोठमोठ्या आकाशयानातून अंतराळात सोडण्यात आलं. सूर्यमालेबाहेर प्लुटो पलीकडे, पण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात त्यांना घिरट्या घालत ठेवलं होतं. हे सर्व काम उरकून स्वयंसेवकांनी छोट्या छोट्या यानातून पृथ्वी सोडली, कारण त्यांना आणखी खास काम होतं, सर्वांना सुखरूप पृथ्वीवर आणण्याचं. पण पृथ्वीबाहेर आपण होतो तरी किती वर्ष? त्यानं कम्प्युटरला विचारलं. 50,000 वर्ष, कम्प्युटर उत्तरला. आपल्या शास्त्रज्ञांना हिमाच्छादित पृथ्वी परत राहण्याजोगी केव्हा होईल याचा फक्त ढोबळ अंदाज करता येत होता. त्यांनी 50,000 वर्षांनी पृथ्वीचे जवळून अवलोकन करण्यासाठी एका स्वयंसेवकाच्या तुकडीत तुमची निवड केली. आणि त्या जंगली जमातीचं काय झालं? कर्टकनं मध्येच विचारलं. त्यांचं रक्षण करायला आपल्याला वेळ नव्हता, शिवाय त्या सर्वांना नेण्यास आपल्याकडे पुरेशी यानं नव्हती. बरं झालं त्यांची ब्याद मिटली ते, आता सर्व पृथ्वी आपलीच, दमनक आनंदानं उद्गारला. त्याच्या स्वरात त्या जमातीबद्दलची तुच्छता दिसून येत होती. कर्टकला मात्र वाईट वाटलं. हिमयुगाच्या अनपेक्षित संकटाला त्या बिचाऱ्यांनी कसं तोंड दिलं असेल? मग हे यान आता पृथ्वीवर उतरवूया, दमनक अधीरतेनं पुढे म्हणाला. जरा दमानं घे दमनक, कम्प्युटर संथपणे म्हणाला. प्रथम तुम्ही दोघे पृथ्वी कशी आहे ते पाहून या, जर अनुकूल परिस्थिती असेल तरच यान उतरवलं जाईल. कम्प्युटरनं त्यांना तयार होण्याचा आदेश दिला. त्यांची तयारी चालू असताना यान मंगळ सोडून चंद्राकडे निघाले. लवकरच पृथ्वी आणि चंद्र दिसू लागले. बाहेरून येत असल्याने त्यांना दिसणारा पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्यापासून उलटीकडे अंधारात होता. कर्टक आणि दमनक विभक्ती करणाऱ्या स्थानकावर विराजमान झाले. कर्टकाने सहज पृथ्वी तलाकडे नजर टाकली आणि तो आश्चर्याने उद्गारला, दमनक इकडे बघ, पृथ्वीवरती दिवे दिसत आहेत. कम्प्युटर, मी कर्टक बोलतोय, आम्ही दोघं सुखरूप पृथ्वीवर पोचलो. बोल कर्टक, पृथ्वीवर परत गेल्यावर तुझं प्रथमदर्शनीचं मत काय आहे? तू आम्हाला पाठवलंस ते ठिकाण अत्यंत गर्दीचं आहे, सगळीकडे माणसंच माणसं आहेत. अनेक मोठाले रस्ते येथे मिळत असून त्यावर गाड्यांची गर्दी आहे. रस्त्यांवर, इमारतींवर सगळीकडे भरपूर रोषणाई केली आहे, पण गाड्यांचे आवाज, त्यातून निघणारे गॅसेस, रोषणाईची पद्धत, हे सर्व या लोकांच्या अप्रगत स्थितीची जाणीव करून देत आहेत. मला वाटतं प्रगतीच्या मार्गावर हे आपल्या काही शतक मागं आहेत. आणि दमनक, तुझं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे, आपल्यापेक्षा हे लोक फारच मागासलेले दिसतात. रस्त्यांवर इतकी गर्दी करायचं कारण काय? आणि मोठमोठाली चित्र, बदलणारी अक्षरं, रस्त्यावरून चालता चालता काहीतरी खात जाणं, हे सगळं मला पोरकटपणाचं वाटतं. काही शतकांपूर्वी आपले पूर्वज अशाच परिस्थितीतून गेले होते. पण हे लोक आले कुठून? कर्टकनं विचारलं.
आपण पृथ्वी सोडल्यावरती आपले जंगली बांधव जे काही हिमयुगातून वाचले त्यांनी वंशवृद्धी केली असावी आणि ते प्रगतीच्या टप्प्यातून जात असताना आपल्याला दिसत आहेत असा माझा अंदाज आहे, कम्प्युटर म्हणाला. वीकेंडला ब्रिटन, आठवड्याभरात युरोप आणि महिन्याभरात जगाचा प्रवास करणाऱ्या अमेरिकन टुरिस्टांना लाजवेल अशा वेगानं कर्टक आणि दमनक यांनी पृथ्वीवर अनेक ठिकाणी भरार्या मारल्या, मानवी व्यवहारांचे सूक्ष्म अवलोकन केले, काही निवडक व्यक्तींची दिनचर्या जवळून पाहिली. आफ्रिकेतल्या जंगलापासून कॅलिफोर्नियातल्या तथाकथित अतिप्रगत वसाहतीपर्यंत पृथ्वीचे वेगवेगळे पैलू पाहिले आणि मग हा दौरा आटपून ते जवळील आपल्या अंतराळयानात परत आले. तुमचं स्वागत असो आणि आपलं काम चोखपणे बजावल्याबद्दल अभिनंदन, कम्प्युटर म्हणाला. तुम्ही पाठवलेल्या सर्व माहितीचं मी विश्लेषण केलं आहे. बरीचशी माहिती निरुपयोगी किंवा त्याच त्याच स्वरूपाची असल्यानं मी सध्या आवश्यक असलेल्या माहितीचा सारांश तयार केला आहे. मी प्रथम तो तुमच्या डोक्यात भरतो, तो विचारात घेऊन तुम्ही प्रत्यक्ष काय पाहिलं त्यावरून मला तुमची मतं हवीत. प्रत्येकानं दिवसभर एकांतात विचार करून स्वतःचं मत बनवून त्याची नोंद करावी. परस्परांशी विचारविनिमय करू नका. तुमची नोंद केलेली मतं ऐकल्यावर मग आपण चर्चा करू. ठरल्याप्रमाणे एक दिवसानंतर दोघेजण कम्प्युटर समोर येऊन बसले. दमनक, प्रथम तुझं मत ऐकव, कम्प्युटरनं आज्ञा केली. दमनकनं भिंतीवरचं एक बटन दाबताच त्याला आवाज येऊ लागला. आपण पृथ्वी सोडली तेव्हा सध्याच्या पृथ्वीवरच्या मानवांचे पूर्वज संख्येनं थोडे होते आणि जंगलात राहत होते. ते आपल्या वाटेला जात नव्हते किंवा आपणही त्यांच्याशी संबंध ठेवत नव्हतो. नाही म्हणायला, आपल्या पूर्वजांनी त्यांना सुधारणेची दिशा दाखवण्याचे प्रयत्न केले होते पण त्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपण आपला वेगळेपणा कायम ठेवला. परंतु आता परिस्थिती निराळी आहे. आपल्या अनुपस्थितीत हिमयुगातून पार पडलेल्या त्यांच्या जंगली जमातीची वंशवृद्धी झाली आहे आणि आता तर त्यांनी जवळजवळ सर्व पृथ्वी व्यापून टाकली आहे. शिवाय अजून ते आपल्या इतके प्रगत झालेले नसले तरी पूर्वीप्रमाणे जंगली नक्कीच नाहीत. त्यामुळं आपण आता पृथ्वीवर परत आलो की त्यांच्यामुळं आपल्यापुढं अनेक समस्या निर्माण होणार आहेत. म्हणून आपल्याला जर पृथ्वीवर परत जायचं असेल तर प्रथम तिथं असलेली मानवजात नाहीशी केली पाहिजे. आपल्याला उपलब्ध असलेल्या शस्त्रसामग्रीला ते सहज शक्य आहे. एका दिवसात आपण पृथ्वी निर्मनुष्य करू शकू. तसं केल्याशिवाय आपला तरणोपाय नाही हेच माझं मत आहे. दमनकचं बोलणं संपल्यावर निर्माण झालेली शांतता भंग करत कम्प्युटर म्हणाला, मी तुझ्या मताची दखल घेतली आहे आणि आपण त्यावर चर्चा करू. पण आता कर्टकचं मत ऐकूया. लवकरच कर्टकचा सौम्य आवाज ऐकू येऊ लागला. पृथ्वीवरची मनुष्यवस्ती पाहून माझ्या मनात प्रथम एक विचार येतो. आपण हिमयुगाच्या भीतीनं पृथ्वी सोडली. आत्मरक्षणाकरता आपापल्या परीनं प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि या नैसर्गिक नियमाप्रमाणेच आपण वागलो. त्यात वावगं काहीच नव्हतं. पण आपण स्वतःला अतिप्रगत म्हणून सुद्धा शेवटी नैसर्गिक आपत्तीपुढं पळच काढला आणि ते सुद्धा आपल्या जंगली बांधवांची पर्वा न करता. यात मला आपल्या वागण्यातला भ्याडपणा आणि स्वार्थ दिसतो. हिमयुगात आपले जंगली बांधव बहुसंख्येनं खलास झाले असणार पण जे जगले त्यांनी कुठल्या का प्रकारानं होईना पण निसर्गाशी झुंज दिली आणि हयात राहून त्यावर विजय मिळवला. ही झुंज देताना त्यांनी प्रगतीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि आज त्यांच्या वंशजांनी स्वतःच्या हिमतीवर इतकी प्रगती केली आहे. ही शिकवण त्यांना आपल्याकडून मिळाली नाही, आपण देऊनही त्यांच्या पूर्वजांनी घेतली नाही. अशा परिस्थितीत त्यांना पृथ्वीवर राहण्याचा किंवा नैसर्गिक देणग्यांचा उपभोग घेण्याचा आपल्या इतकंच किंबहुना जास्तच अधिकार आहे. आपल्याला अन्यत्र जाण्याचं ठिकाण माहिती असतं तर आपण पृथ्वीवर परत येऊ नये असं मी म्हटलं असतं. पण आपल्याला देखील पृथ्वीवरच आसरा घेणं भाग आहे. आपल्या संस्कृतीला लागणारी साधनसामग्री तिथंच आहे. म्हणून मी असा तोडगा सुचवतो, आपण आपलं परत येणं थोडं लांबणीवर टाकूया. दर 100 वर्षांनी आपण पृथ्वीचं दर्शन घेण्यासाठी आतासारखीच स्वयंसेवकांची जोडी पाठवू. माझी खात्री आहे की आणखी काही शतकांनी इथली मानवजात आपल्या इतकीच प्रगत होईल. अशावेळी त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक नाहीसे होऊन आपलं पुनरागमन सुखाचं होईल. कर्टक आणि दमनक अधीरतेनं ऐकू लागले. कम्प्युटर म्हणाला, कर्टकचं मत मान्य केलं गेलंय. दर 100 वर्षांनी वेगळी स्वयंसेवकांची तुकडी पाठवली जाईल.
तिचं काम झालं की ती पहिल्याप्रमाणे गोठवण्यात येईल. योग्य वेळ येईपर्यंत पृथ्वीवर परतण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही. अभिनंदन कर्टक, तुझ्या मताप्रमाणे झालं, चल आता गोठवून घ्यायला, दमनक म्हणाला. पण कर्टक जागचा हल्ला नाही. माझी एक विनंती आहे, कॉम्प्युटरला उद्देशून कर्टक म्हणाला, मला आताच पृथ्वीवरती पाठव. कॉम्प्युटरकडून उत्तर येण्यापूर्वीच दमनक आश्चर्यानं ओरडला, अरे वेड्या, तूच इतका वेळ दमानं घ्यायची भाषा करत होतास. होय, पण ते तुम्हाला पटेल की नाही याची मला शंका आहे, तरी मी प्रयत्न करून बघतो, कर्टक म्हणाला. प्रथम एक उदाहरण देतो. विश्वातील निर्जीव वस्तूंच्या व्यवहाराबाबत एक नियम दिसून येतो. त्या वस्तूंचा एकमेकांशी होणाऱ्या प्रक्रिया, त्यांच्या रचनेत होणारे फरक, हे एका ठराविक दिशेनं घडत असतात. प्रथम त्यात विविधता असते, रचनेची वेगवेगळी रूपही असतात, पण ती हळूहळू कमी होत जातात आणि शेवटी समतोलतेच्या एका सर्वोच्च बिंदूच्या जवळ येऊन त्या वस्तू ठेपतात. अशा परिस्थितीत त्यांचे व्यवहार थंडावतात, त्यांच्यात घडणारे बदल बंद होतात, त्यातलं नाविन्य नाहीसं होतं. विज्ञानाच्या मदतीनं आपण ही समानता स्थापित केली, अनेक सुखसोयी आणल्या, रोगराई दूर केली, आयुर्मर्यादा वाढवली. पण या सर्व उत्तम वाटणाऱ्या गोष्टी करताना आपण एक महत्वाची ठेव गमावून बसलो. ती म्हणजे आपला निसर्गाशी असणारा संबंध. तो तोडून आपण यंत्रांच्या सर्वस्वी आहारी गेलो आणि यंत्रांच्या बरोबर यांत्रिक जीवन आलं. पूर्वीसारखी विविधता गेली, तोचपणा आला. निर्जीव वस्तूंप्रमाणे आपण सुद्धा समतोलतेच्या परमोच्च बिंदूकडे झपाट्यानं चाललो आहोत. हीट डेथ सारख्या परिस्थितीपासून आपण लांब नाही. कर्टकचे बोलणे संपल्यावरती किंचित काळ स्तब्धता होती. तिचा भंग करत कम्प्युटर म्हणाला, तुमच्या दोघांची जबाबदारी माझ्यावरती आहे. तुला पृथ्वीवर परत जाऊ देण्यास माझी काहीच हरकत नाही, पण काही परिणामांची तुला जाणीव करून देणं हे माझं कर्तव्य आहे. प्रथम म्हणजे तुला पृथ्वीवरती अतिप्रगत मानव म्हणून राहता येणार नाही. तुझं ज्ञान भांडार व विचारक्षमता पृथ्वीवरच्या मानवांपेक्षा फार उच्च दर्जाची आहेत. ती मला कमी करावी लागतील, नाहीतर ते लोक तुला वेड्यात काढतील. त्यांच्यात शोभशील असा एक हुशार शास्त्रज्ञ म्हणून मी तुला पृथ्वीवरती पाठवेन, पण यासाठी तुला आपल्या मेंदूतल्या बऱ्याच ज्ञान सामग्रीवरती पाणी सोडावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या रोगराईला तोंड देण्या इतकं तुझं शरीर बळकट नाही. मी ते औषधांनी तसं करून देईन, पण तुझं आयुष्य मर्यादित होणार. मी तुला तिशीतला तरुण म्हणून पाठवेन, मात्र लक्षात ठेव, त्यानंतर 100 वर्ष आमच्यापैकी कोणी तिकडे फिरकणार नाही, आणि 100 वर्षानंतर तू काही हयात असणार नाहीस, तेव्हा तुला मतपरिवर्तन करायचा मौका मिळणार नाही. मी या सर्व गोष्टींचा विचार आधीच केलेला आहे, माझं मत निश्चित झालं आहे. माझ्यावर करायचे औषधांचे प्रयोग ताबडतोब करावेत. मेडिकल रूमवरचा लाल दिवा उघडझाप करू लागला. आपल्याला उपचार करून घ्यायला तिकडे जायची सूचना आहे हे कर्टकने ओळखले. त्याने हात पुढं केला, गुड बाय दमनक, सुखानं रहा. दमनकनं कष्टानं हस्तांदोलन केलं. कर्टक लगेच वळून झपाझप पावलं टाकत मेडिकल रूममध्ये गेला. त्याची पाठमोरी आकृती दारामागं गेली. कितीतरी वेळ दमनक तिकडे बघत उभा होता.